मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली हद्दीत टाटा पॉवरच्या वळणावर टेम्पो व कारचा समोरासमोर भीषण अपघात होऊन यात दहा जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली सर्व जखमींना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे सुदैवाने एक छोटं बाळ या अपघातात सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे पुण्याहून मुंबई दिशेकडे येणाऱ्या कारची एम एच एकोणपन्नास एफ शून्य पाच चार एक बोरघाटात टाटा पॉवरच्या वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोला एम एच चौदा जी डी शून्य आठ सहा सहा जबर धडक होऊन गंभीर अपघात झाला या अपघातात टेम्पो चालक व कारमधील नऊ जण असे एकूण दहा प्रवासी जखमी झाले आहेत कार मध्ये असलेले अक्षय ओझा हेमंत पाटोळे श्रावणी शेंडे निखिल धानडे कार्तिक सहरे मधुकर कौरे अश्विनी चापले या जखमींना एमजीएम कामोठे रुग्णालयात तर राहुल चापले ले रिवान चापले यांना खोपोलीतील जाकोटी या खासगी रुग्णालयात तर गोरक्ष सातपुते यांना खोपोलीतील नगर परिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे सुदैवाची गोष्ट म्हणजे कारमधील एक छोटे बाळ या अपघातात सुखरूप आहे या अपघाताबाबत खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट